नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीपूर्वीच बारामती लोकसभा मतदारसंघानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेत आला आहे. शरद पवार आणि अमोल कोल्हे यांच्यासाठी कंबर कसल्यानं अजित पवार यांना बारामतीनंतर शिरूरमध्ये चितपट करण्यासाठी शरद पवार यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार कोणाला उमेदवारी देणार याचीसुद्धा चर्चा सुरू आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आपण शिरूरमधून इच्छुक असल्याचं सांगितलं. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मी 2009 साली निवडणूक लढलेलो आहे. त्यानंतर 2014 निवृत्त निकम यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती आणि 2019 पुन्हा एकदा मला काळ कमिटीने सांगितले की तू आता निवडणुकीला उभा राहा. मला काम करायला सांगितलं. मी 3 महिने पूर्ण 6 विधानसभा मतदारसंघामध्ये फिरलो आणि सर्व मतदारसंघात माहिती घेऊन त्या ठिकाणी असणारं काम, असणारी समाजामध्ये माझी ओळख ही त्या ठिकाणी काम करत असताना पहिला माझा मतदारसंघ हवेली होता. त्यामध्ये वाघोली किंवा नगर रोड, सोलापूर रोड असे अनेक त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातले माझे सहकारी मित्र होते आणि 4 वेळा विधानसभा लढलो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा महापौर म्हणून अनेक प्रकल्प काम करत असताना अनेक प्रकल्प उभे केले आणि त्याकरता की या परिसरामध्ये महायुतीचा असल्यामुळं अजितदादांच्या नेतृत्वाखाली मी काम करणारे कार्यकर्ते एक निष्ठ आहे. राष्ट्रवादी जरी समजा 2 झाली असेल पण राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या बरोबर त्या ठिकाणी मी आज खंबीरपणे दादांच्या पाठीशी आहे आणि मला ही लोकसभा मिळावी त्यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे कालच या प्रांताचे आमचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आले होते. त्यावेळेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित गव्हाणे त्यांच्या सर्व सहकार्याने सुद्धा एकमुखी ठराव पास केला की पिंपरी चिंचवड शहरातून या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विलास लांडे यांना उमेदवारी द्यावी असं त्या ठिकाणी सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. नाही, त्याच्यावरती मी काही बोलणार नाही पण आमच्या वडिलांनी त्यांना देवघरामध्ये ठेवलं तर वडिलांच्या नंतर वडिलासमान त्या ठिकाणी मी त्यांच्याकडे पाहतो आहे आणि पाहत राहणार आहे. काय अशी हे नाही की निवडणूक ही निवडणुकीची पार्श्वभूमी वेगळी आणि एक जी निष्ठा प्रामाणिकपणा किंवा एक आमच्या वडिलांनी दिलेला जो मार्ग आहे तो मार्ग त्या ठिकाणी प्रामाणिकपणे तो आखलेला आहे. त्यामुळे त्यांची पूजा ती मी कायम करणारं कार्यकर्ता आहे. Come on guys, hurry up. Yaar sunna, ek break le lete hain. Guys, I'm telling you. Tum logo ko sahi se tracking nahi aata. But that's okay, you can learn. Bro, iska dhakkan dena. Bro, ye red wala hai, sahi wala dena. Abhi dhakkan. Pehle to sahi pani pi na. Manikchand Oxyridge, proudly Indian.